नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत येथील भारत टाउन परिसरात केमिकल युक्त पाण्याचे डबके साचल्यामुळे दुर्गंधीने इथल्या नागरिकांना व्यथ्यात घेतले आहे. पाण्याची दुर्गंध इतकी आहे की लोकांना नाकावर कापड घेऊन जीवन जगावे लागत आहे. यामुळे आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे. तर तेथील जनावरांवर डबक्यातील पाणी पिल्यामुळे शरीरावर परिणाम दिसत आहे. या विषयावर कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांना स्थानिकांनी निवेदन दिले असता तहसीलदार यांनी जबाबदारी माझी नसून प्रदूषण विभागाला जाऊन भेटण्याची ताकीद देऊन परत पाठवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गेल्या 8 दिवसापासून सतत दुर्गंधयुक्त पाणी पसरत आहे आणि आजूबाजूला मोठा परिसर असल्यामुळे कंपन्या आहेत आणि कंपन्याचं पाणी हे सुरुवातीला अगोदर पाटबंधारे विभागाच्या सरीमध्ये जात होतं. सरी पूर्णतः तुटलेले आहे. त्यामुळे पाणी इतरत्र पोहोचत आहे आणि त्या इतरत्र पोहोचत असलेल्या पाण्यामुळे लगतच वस्ती असल्यामुळे नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. या संबंधित बाबीची ग्रामपंचायतीने चौकशी करून माननीय सदर निवेदन तहसीलदार साहेबांना देण्याच्या संबंधाने गेलो असता हे संबंधित विभागाला देण्यात यावं असं त्यांनी सूचना केल्या आणि त्या संबंधाने पुढील कारवाई आम्ही प्रदूषण विभागाकडे पत्रव्यवहार करणार आहोत आणि हे संबंधित हे सगळं होत असलेलं कृत्य हे बंद व्हायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस तहसीलदारला सांगितलं की आम्हाला फार म्हणजे त्यांच्या चपरासाला का फार एक गंभीर विषय आहे बा, तर त्यांनी तसं अर्धा तास तर आम्हाला बाहेरच बसवून ठेवलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो पण जेव्हा त्यांना सांगितलं का बा अशी बाब आहे, तर त्यांनी सांगितलं का बा हे संबंधित विभाग माझ्याकडे येत नाही, तर तुम्ही प्रदूषण विभागाकडे जाऊ शकता. तहसीलदाराला अजून खूप बरेच कामं असतात, मला या कामासाठी वेळ नाही. या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आणि या कामाकडे आणि आवश्यक गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आमची मागणी हीच होती की बा तहसीलदार साहेबांनी याकडे संबंधित लक्ष द्यावं आणि त्यांनी संबंधित विभागाला तसं सूचना करून ताबडतोब हे पाणी बंद करण्यात यावं, तसेच त्या कंपनीला सुद्धा सूचना करून त्यांनी हे पाणी बंद करण्यासाठी सूचना देण्यात यावी. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.